क्वेश्चन थ्री बी पेपर मे 2017। अ फोर व्हील्ड ऑटोमोबाइल कार, जे फोर व्हीलर घेतली, हैज अ टोटल मास, फोर व्हीलर च टोटल मास दिले म्हणून कैपिटल एम म्हटले 1000 kg। एक फोर व्हीलर घेतली आहे, ही फोर व्हीलर आहे ती, आणि त्याचं टोटल मास याच्या सीजीला ऍड होणार, की टोटल मास मी 1000 kg घेतली। पुढे, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ व्ही ईच व्हील अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस थ्रू इट्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज, म्हणजे हे कारचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, ठीक आहे, कारचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, आणि तो किती दिला बघा मला, 0.5 kg/m². आता आय सफिक सी लिहिला म्हणजे कार, ठीक आहे, ऑटोमोबाईल जी कार दिले त्या कारचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया 0.5 दिलाय। पुढे, द रोलिंग रेडियस ऑफ व्हील, आता इथं व्हीलची रेडियस दिल्या, आर मी त्याला सफिक्स डब्ल्यू लिहितो, म्हणजे रेडियस ऑफ व्हील, रेडियस ऑफ व्हील इज 0.35 m, म्हणजे जे व्हील रोडवरती काय व्हायला लागले, रोल व्हायला लागले, त्या रोलिंगची रेडियस दिली मला 0.35, म्हणजे व्हीलची रेडियस आहे। पुढे, द रोटेटिंग अँड रेसिप्रोकेटिंग पार्ट ऑफ इंजिन, आता हे इंजिन बद्दल बोलले, द रोटेटिंग अँड रेसिप्रोकेटिंग पार्ट ऑफ इंजिन अँड द ट्रान्समिशन सिस्टीम इज इक्विव्हॅलंट टू मोमेंट ऑफ इनर्शिया, आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय इंजिनचा, इंजिनचा म्हणजे सफिक्स दिलाय मी ई, सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इंजिन इज 2.5 kg/m², 2.5 kg/m² असं दिलंय। पुढे, विच रोटेट्स, आता ही व्हीलची स्पीड दिला, विच रोटेट्स ऍट 5 times द रोड व्हील स्पीड, म्हणजे इंजिनची व्हेलॉसिटी ही रोड व्हीलच्या व्हेलॉसिटीच्या 5 times आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ इंजिन इज इक्वल टू 5 times द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ व्हील, ठीक आहे, याला व्हीलची स्पीड म्हटले, याला इंजिनची स्पीड म्हटले, हे आपल्याला दिले, ठीक आहे, म्हणजे इंजिनची स्पीड ही रोड व्हीलच्या स्पीडच्या 5 times आहे। त्यानंतर काय म्हटले, द कार इज ट्रॅव्हलिंग ऍट अ व्हेलॉसिटी, कारची व्हेलॉसिटी दिली म्हणजे टोटल, हा कारची व्हेलॉसिटी व्ही 100 km/h, म्हणजे कारची व्हेलॉसिटी किती आहे, 100 km/h एवढ्या व्हेलॉसिटीने कार पुढे चालली, ऑन अ प्लेन रोड, एक हॉरिझॉन्टल लो रोड वरती चाललेला आहे। पुढे, व्हेन द ब्रेक्स आर अप्लाइड, आता गाडी चालली 100 स्पीडनी आणि काय झालं, इथं ब्रेक अप्लाय केला, ब्रेक अप्लाय केल्यानंतर काय म्हटले, व्हेन द ब्रेक्स आर अप्लाइड कार डिसिलरेट्स, म्हणजे कारचं ऍक्सिलरेशन दिले, ठीक आहे, आता मी मुद्दा म्हणून डिसिलरेशन आहे म्हणून मी इथं निगेटिव्ह म्हणतो, डिसिलरेशन आहे म्हणून मी निगेटिव्ह म्हणतो, ऍक्सिलरेशन दिले, सॉरी ए, कार ऍक्सिलरेट्स म्हणजे डिसिलरेट्स ऍट 0.5 g, आता हे जी काय आहे तुम्हाला एक 5 मिनिटांना कळेल, 0.5 g, ठीक आहे, आता हे मायनस का लिहिले, मी तर मुद्दाम लिहितो, निगेटिव्ह साईन इंडिकेट्स डिसिलरेशन, ओके, म्हणजे ऍक्सिलरेशनच्या उलट डिसिलरेशन। पुढे बघा, देअर आर ब्रेक्स ऑन ऑल द फोर व्हील्स, म्हणजे जो ब्रेक अप्लाय केलाय तो चारही व्हीलला अप्लाय केलाय, ब्रेक चारही व्हीलला अप्लाय केलाय। पुढे काय म्हणले, कॅल्क्युलेट एनर्जी ऍब्सॉर्ब बाय द ब्रेक आणि दुसरं टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी, म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्ब बाय ब्रेक आणि टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी ऑफ ब्रेक, एवढ्या 2 किमती आपल्याला डिटरमाइन करायला सांगितले, ठीक आहे। बघा हा प्रॉब्लेम बघानो, तुम्ही जे रेग्युलर जे टाइप्स बघितले होते ह्या त्या टाइप मधला हा प्रॉब्लेम नाही आहे, हे एनर्जी कन्सिडरेशनचा प्रॉब्लेम आहे। आता एनर्जी कन्सिडरेशन म्हणजे काय सांगतो, सोपा एकदम, एकदा पेपरला एनर्जी कन्सिडरेशन इन ब्रेक्स असं विचारलं होतं, मी आता एक प्रश्न विचारतो तुम्हाला, ठीक आहे, त्याचं उत्तर द्या। समजा एखादी बॉडी लिनियरली मूव्ह आहे, म्हणजे पुढे चालली ही कार, पुढे चालली, पुढे पुढे मूव्ह आहे, तर याच्याकडे असलेली कायनेटिक एनर्जी तुम्ही कशी काढणार, कारची कायनेटिक एनर्जी, व्हेन बॉडी मूव्ह इन लिनियर प्लेन, इन लिनियर डायरेक्शन,
समजलं, म्हणजे याची कायनेटिक एनर्जी 1/2 mv² झालं, याची एनर्जी मिळाली तुम्हाला. आता समजा एखादं बॉडी रोटेट व्हायला रोटेट, तर त्याची कायनेटिक एनर्जी कशी काढणार तुम्ही, रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी 1/2 iω² 1/2 iω² झालं, मग ती रोटेटिंग बॉडीची एनर्जी झाली. मग आपल्याला जर एनर्जी जर विचारली तर लिनियर बॉडीची 1/2 mv² आणि रोटेटिंग बॉडीची 1/2 iω² आता समजा याची स्पीड अगोदर सांगितली 100 आहे, 10 सेकंदानं 50 झाली, आता याची कायनेटिक एनर्जी किती? अगोदर स्पीड 100 आहे, नंतर स्पीड 50 झाली, तर याची कायनेटिक एनर्जी किती? मग काय करायचं, डिफरन्स घ्यायचं दोन्ही ह्याचा. इनिशियल कायनेटिक एनर्जी काढायची, त्यातनं फायनलची कायनेटिक एनर्जी मायनस करायची. तसंच रोटेटिंग व्हीलला, तसंच रोटेटिंग व्हीलला समजा अगोदरची स्पीड दिली 100 rpm, नंतरची स्पीड दिली 50 rpm 10 सेकंदानंतरची, तर तुम्ही त्याची कायनेटिक एनर्जी कशी काढणार? इनिशियलचा 1/2 iω² मायनस फायनलचा 1/2 iω² संपलं. तुम्हाला एनर्जी इक्वेशन मिळा, ठीक आहे. म्हणजे जर कुणी एनर्जी इक्वेशन विचारलं तर एवढंच लिहायचं असते, फक्त व्यवस्थित आपल्या वर्ड्समध्ये लिहायचं. 6 मार्काला विचारतात, पण 4 इक्वेशन लिहायचं असतं, ठीक आहे. फोरममध्ये एनर्जी इक्वेशन म्हणजे काहीतरी वेगळं, काहीतरी विशेष आहे वाटतं. याची कायनेटिक एनर्जी जी आहे ब्रेकमध्ये, आपण कायनेटिक एनर्जीच ऍब्सॉर्ब करतो, त्या कायनेटिक एनर्जीची इक्वेशन लिहायची, ठीक आहे. आता अजून एक फक्त गोष्ट विचारतो. समजा ही एक व्हील आहे, पुली आहे, पुली याच्यावरती मी एक वेट लावलं, इथं वेट मास काहीतरी आहे, याची हाईट बॉटमपासून काहीतरी एच आहे, आणि मी इकडं ओढालो, इथे इकडं ओढालो, इकडं ओढालो. आता विचारतो तुम्हाला या पुलीची कायनेटिक एनर्जी किती, तर तुम्ही काय सांगणार? आता ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे, याची पोटेन्शियल एनर्जी ती काय होत असते बघा, कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट असते. म्हणजे समजा हे मास मी इथनं रिलीज केलं खाली, तर हे मास फिरलं, रिलीज केलं की ही फिरायला चालू करणार ना, म्हणजेच याची एनर्जी इज इक्वल टू काय असते, mgh. जेवढं लोड तुम्हाला लिफ्ट करायचं आहे तेवढी एनर्जी इथं द्यावा, ओके. त्यामुळे mgh त्याची एनर्जी असते. चलो आता बघा, मी परत या प्रॉब्लेमकडे येतो. प्रॉब्लेममध्ये काय झालं बघा, एक कार दिल्या, कारचं मास दिले, कारचं मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय, आणि कारच्या व्हीलची रेडियस दिल्या, त्यानंतर इंजिनची मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय, मास मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि इंजिनची स्पीड दिल्या, व्हेकलची म्हणजे कारची टोटल स्पीड दिल्या, आणि कारला आता ब्रेक अप्लाय केल्यानंतर कारचं डिसिलरेशन दिले, म्हणजे स्पीड कमी झाल्या, ठीक आहे. ऍक्सिलरेशन ज्या वेळेला वाढणार, डिसिलरेशन ज्या वेळेला कमी होणार, हे डिसिलरेशन दिले 0.5 g, हे नंतर बघूया काय. मग आता मला काय विचारले की ब्रेक अप्लाय नंतर ब्रेकिंगची एनर्जी किती असणार, असं एक विचारले एक आन्सर, आणि दुसरा टॉर्क किती असणार विचारले. सांगा या कारकडे आता एनर्जी किती असणार, तुम्ही सांगा या कारकडे आता एनर्जी किती असणार. एनर्जी कॅल्क्युलेट करायला सोपी आहे रे, इथं कोण कोण मूव्ह व्हायला सांगा मला, इथं बघा मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा एक म्हणजे ही कार पुढे चालली, कार त्याला मास आहे, त्याला मोमेंट ऑफ इनर्जी आहे, म्हणजे कारला कायनेटिक एनर्जी आहे. कारला व्हीलची रेडियस दिल्या, व्हील फिराले, गोल फिराले, म्हणजे व्हीलला कायनेटिक एनर्जी आहे. कारला कायनेटिक एनर्जी आहे, व्हीलला कायनेटिक एनर्जी आहे. प्लस इंजिन, इंजिन बद्दल बोलले, इंजिन पण फिरल्याशिवाय पुढे जाणार नाही, म्हणजे इंजिनला पण कायनेटिक एनर्जी आहे. म्हणजेच या कारची टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे कोणाकोणाची येणार, ह्या कारच्या आउटर बॉडीची प्लस कारच्या व्हीलची प्लस कारच्या इंजिनची, या तिघांची कायनेटिक एनर्जी म्हणजे त्याची ऍडिशन म्हणजेच काय असणार, या टोटल कारची कायनेटिक एनर्जी. त्यामुळे या टोटल कारची कायनेटिक एनर्जी कशी काढायची, कायनेटिक एनर्जी ऑफ कार प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ व्हील प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ द ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे इंजिन, ठीक आहे. इंजिनची कायनेटिक एनर्जी काढायची. चलो मी आता सॉल्व्ह करायला चालू करतो. पहिल्यांदा मला कायनेटिक एनर्जी ऑफ आपण काय शोधूया, कार कशी शोधणार सगळ्या, कायनेटिक एनर्जी ऑफ कार, कायनेटिक एनर्जी लिनियर मूव्ह व्हायला लागले म्हणून 1/2 mv², 1/2 m
नुसतं व्ही स्क्वेअर लिहून चालेल काय रे, इथं डिसलरेशन चालू आहे ना. म्हणजे अगोदर काय तर स्पीड 100 असेल तर थोड्या वेळाने कमी 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 होत जाणार, कमी कमी होत जाऊन किती होणार ती दिले का तुम्हाला. बरं मी आता एक प्रश्न विचारतो, तुम्ही आता गाडी चालल्या गाडी आणि तुम्ही ब्रेक अप्लाय केला काय होते शेवटला, गाडी एक चाललेली आहे तुम्ही ब्रेक अप्लाय केला, फायनल रिझल्ट काय मिळतो तुम्हाला. गाडी रस्त्यावरून चालली आहे तुम्ही ब्रेक मारला तर फायनल रिझल्ट काय मिळतोय, गाडी थांबणार का फास्ट पळणार. थांबणार. थांबणार म्हणजे इथं तरी डिसलरेशन चालू आहे याचा अर्थ ही जी स्पीड कमी 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 होत जाणार आणि असा एक पॉईंट येणार तिथं जाऊन ती व्हेकल काय होणार थांबणार. म्हणजेच याची इनिशियल व्हेलॉसिटी ही 100 आहे, 100 आहे आणि फायनल व्हेलॉसिटी किती आहे. 0. 0 ठीक आहे. मी तर लिहितो फायनल व्हेलॉसिटी 0 का, कारण की कार डिसलरेट व्हायला दिले ना, असं कुठं सांगितलं की थोड्या वेळाने पुन्हा ऍक्सलरेट होणार आहे म्हणून. नाही, स्पीड कमी 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 होत झाली म्हणजे फायनल रिझल्ट तुम्हाला 0 व्हेलॉसिटीच मिळायला पाहिजे. याचा अर्थ कायनेटिक एनर्जी कारची जर काढायची असेल तर 1/2 mv² म्हणजे ही लिनियर व्हेलॉसिटी, सॉरी इनिशियल व्हेलॉसिटी मायनस परत काय करायला पाहिजे 1/2 mv² म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. पण दोघांच्या मध्ये 1/2 mv कॉमन आहे त्यामुळे मी असं करतो v1² - v2² बघा की आत मल्टिप्लाय करा कळेल 1/2 mv² - 1/2 mv² जी इनिशियल वेलॉसिटी मायनस फायनल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी 100 फायनल वेलॉसिटी 0. ओके तिथे लिहितो v1 इनिशियल वेलॉसिटी, v2 फायनल वेलॉसिटी, कारण की काय आहे कार मूव व्हायला लागल्या त्याची स्पीड कॉन्स्टंट नाही आहे, तुम्ही त्याला ब्रेक लावलाय म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी वेगळी आहे आणि फायनल वेलॉसिटी वेगळी आहे. चलो मग आता किमती सांगा, किमती पुट करण्यासाठी व्हेलॉसिटी मला मीटर किलोमीटर पर आर मध्ये दिल्या, त्याला मीटर मध्ये मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. इनिशियल वेलॉसिटी किती येणार सांगा, 100 किलोमीटर पर आर, ह्याचा मीटर करायचा आहे म्हणजे हे काय येणार 1000 मीटर पर, पर म्हणजे डिवाइड बाय, मला इथं सेकंड पाहिजे आहे, किती सेकंड म्हणजे एक तास 3600 सेकंड म्हणजे एक तास. ओके सॉल्व करा की ते दिसाय ना मला वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी. हे किती येते सांगा पटकन, 100 × 1000 / 3600 कोण कॅल्क्युलेट करायला 27.78 मीटर पर सेकंड म्हणजे ही तुमच्या कारची इनिशियल वेलॉसिटी आहे. ह्याच्यानंतर ब्रेक अप्लाय केला तर फायनल वेलॉसिटी किती होणार, फायनल वेलॉसिटी 0 इथं लिहून ठेवले बघा, फायनल वेलॉसिटी काय होणार 0, स्पीड कमी 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 होताना जाऊन थांबणार. किमती पुढ करतो 1/2, आपण कारच काढायला टोटल त्यामुळे मास ऑफ कार येणार इथं, त्या बघा कारचं मास 1000 kg, इनिशियल वेलॉसिटी मीटर पर सेकंड मध्ये 27.78 चा स्क्वेअर मायनस फायनल वेलॉसिटी किती होणार 0. तुम्हाला यातनं कायनेटिक एनर्जी ऑफ कार मिळेल. सांगा किती येते बघा कायनेटिक एनर्जी ऑफ कार, 3.85 × 10⁵ बरोबर आहे ना, 3.85 × 10⁵. चला युनिट सांगा, युनिट
युनिट काय येणार सांगा, एनर्जी आहे ना, एनर्जी म्हणजे वर्क डन म्हणजे न्यूटन मीटर, वेलॉसिटी मीटर मध्ये घेतल्या न्यूटन मीटर. ओके चलो, मला कायनेटिक एनर्जी ऑफ कार मिळाली, कारची कायनेटिक एनर्जी मिळाली. आता अशीच दुसरी कार झालं, आता व्हीलची कायनेटिक एनर्जी शोधायची. व्हीलची कायनेटिक एनर्जी ऑफ व्हील, सांगा आता व्हीलची कायनेटिक एनर्जी काय येणार. व्हील रोटेट व्हायला लागले काय लिनियर मूव्ह आले, व्हील रोटेट व्हायला ओके वन हाफ आय, व्हील रोटेट व्हाले बा, व्हील हे रोटेट होणार असत, रोटेट व्हायला म्हणजे ओके. सो एम व्ही स्क्वेअर ला काय करायचं, आय ओमेगा स्क्वेअर, मासला आय ने रिप्लेस करायचं, व्हीला ओमेगा ने रिप्लेस करायचं, म्हणजे फॉर्म्युला युज, फक्त ह्यो मी अँग्युलर मध्ये येणार. वन हाफ मासच्या ऐवजी आला मास मोमेंट ऑफ इनर्शिया, व्हीच्या ऐवजी येणार ओमेगा वन चा स्क्वेअर मायनस ओमेगा टू चा स्क्वेअर. आता तुम्ही सांगा मला इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी, यातली इनिशियल वेलॉसिटी किती असणार आणि फायनल वेलॉसिटी किती असणार. इनिशियल वेलॉसिटी मी सांगतो, लक्ष द्या. इनिशियल वेलॉसिटी कशी काढायची, कारची स्पीड 100 आहे म्हणजेच या व्हीलची टेंजेन्शियल स्पीड पण किती असणार आहे, 100च असणार, बरोबर आहे का. ब्रेक लावायच्या अगोदर व्हीलची टेंजेन्शियल स्पीड 100 असणार, ठीक आहे. सो पहिला इनिशियल काढतो ओमेगा वन. सो व्ही वन इज इक्वल टू, व्ही इज इक्वल टू काय असतो रे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. सो आर ओमेगा वन, सो व्ही वन इज इक्वल टू काय येणार, आर ओमेगा वन. सो ओमेगा वन इज इक्वल टू काय येणार, व्ही वन डिवाइड बाय आर, व्ही वन डिवाइड बाय आर. आता इनिशियल वेलॉसिटी कारची किती आहे, 100, ठीक आहे. 100 ला आपण कसं कन्वर्ट केले, 27.78 मीटर पर सेकंड मध्ये, डिवाइड बाय रेडियस, व्हीलची रेडियस आपल्याला दिली आहे 0.35, सॉल्व करा तुम्हाला इथनं ओमेगा वन मिळेल. अँड फायनल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी किती असणार, व्हील जाऊन थांबणार, थांबलं की त्याची वेलॉसिटी किती होणार फायनल, 0. ओके, कारण की व्हील जाऊन थांबणार आहे. इनिशियल वेलॉसिटी फक्त मला कॅल्क्युलेट करून सांगा, मी इथे किमती पुढे करू. काय केलं, व्हीलची टेंजेन्शियल एनर्जी वेलॉसिटी आणि कारची वेलॉसिटी सेम असणार, बरोबर आहे. कार ज्या स्पीडने फिराले त्याच व्हीलनं, त्या स्पीडनं व्हील पण फिरत असणार आहे. आणि फायनल वेलॉसिटी काय, जाऊन थांबल्यानंतर 0च होणार. सो ओमेगा इज इक्वल टू, सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, सो ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर. सांगा भावन सॉल्व करून किती येते, 79.37. म्हणजे ही त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे व्हीलची, आणि ही फायनल वेलॉसिटी आहे रेडियन पर सेकंड मध्ये. किमती उचला इथं, पुट करा आता, इज इक्वल टू वन हाफ आय, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कोणाचं येणार इथं, व्हील, ठीक आहे. व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार बघायचं, दिलाय आपल्याला, सॉरी किती दिलाय, व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया जरा एक मिनिट वाचतो परत एकदा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इच व्हील अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस, असंच म्हटले ना रे, जरा वाचा, मी कारचं म्हणून लिहिलंय, जरा एकदा चेक करा. द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऑफ इच व्हील अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस, इथे मी चुकून कारचं लिहिलंय, हा व्हीलचा दिलाय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इच व्हील अबाउट ट्रान्सवर्स ऍक्सिस हा व्हीलचा. ओके, सो व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय मला 0.5, सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ व्हील 0.5 इंटू फायनल, सॉरी इनिशियल वेलॉसिटी 79.37 चा स्क्वेअर मायनस, ब्रेक लावल्यानंतर फायनली वेलॉसिटी किती होणार, 0, फायनल वेलॉसिटी 0. सो कायनेटिक एनर्जी ऑफ, आता मी पुढे जरा वाक्य वाचतो, इथे व्हील्स म्हटले, हे एका व्हील्सचा काढलाय का सगळ्या व्हील्सचा काढला रे हा कायनेटिक एनर्जी, तुम्ही एका व्हील्सची शोधल्या का सगळ्या व्हील्सची शोधल्या, एका 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 व्हील्सची,
जर चार व्हील ची पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे? फोर ने मल्टिप्लाय, फोर करायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे एका व्हील चा आलेला त्याला मी पुढे चार न मल्टिप्लाय केलं, कारण की मी इथं काय लिहिले, कायनेटिक एनर्जी ऑफ व्हील्स. ठीक आहे, मी मुद्दा म्हणून लिहितो फोर व्हील्स. ठीक आहे, सो कायनेटिक एनर्जी ऑफ व्हील्स. आता याला चार ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला पहिला हे सॉल्व्ह करायचं, मग फोर ने मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला कायनेटिक एनर्जी ऑफ फोर व्हील्स. न्यूटन मीटर. ठीक आहे, याचा अर्थ व्हील्सची कायनेटिक एनर्जी 6299 आहे, कारची 3.85 × 10⁵. आता इथे या, व्हील झालं, कार झालं, अजून इथे एक रोटेटिंग एलिमेंट आहे, त्याच्याकडे पण कायनेटिक एनर्जी आहे, ती कोण आहे? इंजिन. ठीक आहे, म्हणून आता मी नेक्स्ट लिहितो थर्ड, कायनेटिक एनर्जी ऑफ इंजिन. कायनेटिक एनर्जी ऑफ इंजिन, आता इंजिनची कायनेटिक एनर्जी सांगायची, सांगा इज इक्वल टू कसं काढणार कायनेटिक एनर्जी ऑफ इंजिन? इंजिन रोटेट व्हायला लागले का लिनियरली मूव्ह आले? इंजिन रोटेट वाले का लिनियरली मूव्ह आले? रोटेट. रोटेट, त्यामुळे फॉर्म्युला काय येणार? 1/2 i ω1² - ω2² आपण ही इंजिनची स्पीड असणार आहे इनिशियल आणि फायनल इंजिनची. ओके, आणि हा कोणाचा असणार आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया? इंजिनचा. एक इंजिन असणार काय? 2, 4, 5 इंजिन असणार. इंजिन एक असणार काय जास्त असणार त्यापेक्षा? एकच असणार. एकच असणार, ठीक आहे. त्यामुळे इथं जे फोर न मल्टिप्लाय केलेलं ते इथं फोर न मल्टिप्लाय करायचं नाही, इंजिन एकच आहे, त्यामुळे (n)(1) येणार, कारण इंजिन एकच आहे. आता याची इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी सांगा मला, याची इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी इंजिनची आहे. इंजिनची इकडे या, इंजिनची वेलॉसिटी आपल्याला सांगितली बघा, इंजिनची वेलॉसिटी ही व्हीलच्या वेलॉसिटीच्या 5 times आहे, बरोबर. इंजिनची वेलॉसिटी ही व्हीलच्या वेलॉसिटीच्या 5 times आहे, म्हणजेच इंजिनची इनिशियल वेलॉसिटी ही व्हीलच्या इनिशियल वेलॉसिटीच्या काय असणार? 5 times. आता व्हीलची इनिशियल वेलॉसिटी बघा, व्हीलची इनिशियल वेलॉसिटी इथे आहे बघा, व्हीलची इनिशियल वेलॉसिटी किती आहे बघा, ही 79.37. ओके, 5 times दिले गिवन मध्ये, 79.37 ना 5 मल्टिप्लाय करा, तुम्हाला इनिशियल वेलॉसिटी इंजिनची मिळेल. ब्रेक अप्लाय केल्यानंतर फायनली जाऊन थांबणार, थांबल्यानंतर जी फायनल वेलॉसिटी 0 असणार. इनिशियल वेलॉसिटी फक्त सांगा मला, व्हीलच्या वेलॉसिटीच्या किती सांगितले ना? 5 times सांगितले प्रॉब्लेम मध्ये. एवढी वेलॉसिटी इनिशियल आहे व्हील, सॉरी इंजिनची, आणि त्यानंतर फायनल वेलॉसिटी किती होणार? 0. मग 1/2 i इंजिनचा i 2.5 (ω1) 396.85² - फायनल वेलॉसिटी 0 आहे. सॉल्व करा, तुम्हाला कायनेटिक एनर्जी ऑफ इंजिन. बघा आता काय काय केलं सांगतो, मला आन्सर विचारलेलं एनर्जी ऍब्सॉर्ब ड्युरिंग ब्रेकिंग. आता आम्ही काय केलं, कारची एनर्जी वेगळी काढली,
व्हील रोटेट वाले त्याची एनर्जी वेगळी काढली, इंजिन रोटेट वाले त्याची एनर्जी वेगळी काढली. आता या तिघांची ऍडिशन म्हणजे काय होणार, टोटल कायनेटिक एनर्जी. बरोबर, टोटल कायनेटिक एनर्जी. आता मी टोटल कायनेटिक एनर्जी टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल काय होणार, कायनेटिक एनर्जी ऑफ कार प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ व्हील्स प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ इंजिन. सो कारची कायनेटिक एनर्जी आहे 3.85 × 10⁵ प्लस व्हील्सची कायनेटिक एनर्जी आहे 6299.59 प्लस इंजिनची कायनेटिक एनर्जी आहे 196.86 × 10³. कॅल्क्युलेट करून सांगा टोटल कायनेटिक एनर्जी. ₹588.15 × 10⁵ newton meter. एवढी कायनेटिक एनर्जी या कारकडे आहे, ह्या कारकडे. ओके, आता एक नंबरचं आन्सर काय विचारले बघा, मी वाचतो. एनर्जी ऍब्सॉर्ब बाय इच ब्रेक, प्रत्येक ब्रेकनं अप्लाय सॉरी ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी विचारले. आता याच्याकडे एनर्जी 100 आहे असं म्हणा, 100 हा असं म्हणा, 2 मिनिटं. कारकडे एनर्जी 100 आहे, ब्रेक लावला तर सगळीची सगळी एनर्जी ऍब्सॉर्ब कोण करणार, ब्रेक लावला तर सगळीची सगळी एनर्जी कोण ऍब्सॉर्ब करणार, ब्रेक ऍब्सॉर्ब करणार. म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्ब बाय ब्रेक इज इक्वल टू काय येणार, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ कार. जेवढी कारकडे कायनेटिक एनर्जी आहे तेवढी सगळी ब्रेकनं काय करायला पाहिजे, ऍब्सॉर्ब करायला पाहिजे. पण मला काय विचारले, इच व्हील म्हणजे इच ब्रेक विचारले, प्रत्येक व्हीलला एक ब्रेक असणार ना, आणि मला काय विचारले, एनर्जी ऍब्सॉर्ब बाय इच ब्रेक. आता इथं ब्रेक किती असणार, 4 व्हील आहेत म्हणजे ब्रेक किती असणार, 4 ब्रेक असणार. बरोबर, मग मला तर तुम्ही सांगा, एका व्हीलनं ह्याची सगळी टोटल एनर्जी जर 100 असेल तर एका व्हीलनं ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी किती असणार, एका व्हीलने सॉरी एका ब्रेकनी डिवाइड बाय 4 करायचं, डिवाइड बाय 4 करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून मी मुद्दा म्हणून लिहित लिहितो, ड्युरिंग ब्रेकिंग एनर्जी ऍब्सॉर्ब बाय ऑल द ब्रेक इज इक्वल टू टोटल कायनेटिक एनर्जी. मी मुद्दाम काय लिहिले, ड्युरिंग ब्रेकिंग एनर्जी ऍब्सॉर्ब बाय ऑल द ब्रेक्स, सगळ्या ब्रेकने ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी इज इक्वल असणार ही टोटल कायनेटिक एनर्जी. पण आता मला काय पाहिजे, एनर्जी ऍब्सॉर्ब बाय इच ब्रेक, एनर्जी ऍब्सॉर्ब बाय इच ब्रेक म्हणजे प्रत्येक ब्रेकने ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी. आपल्याकडे टोटल 4 ब्रेक आहेत, त्यामुळे मी इथं 1/4 लिहिलं म्हणजे तुम्हाला एका ब्रेकची मिळेल. कोणाचे येणार, ऑफ टोटल कायनेटिक एनर्जी. सो टोटल कायनेटिक एनर्जीचा 1/4 घेतलं की तुम्हाला एका ब्रेकनं ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी मिळणार. म्हणून मी इथं इच ब्रेकला अंडरलाईन करून ठेवतो, इच ब्रेकला इज इक्वल किती येणार सांगा, एनर्जी ऍब्सॉर्ब बाय इच ब्रेक. ₹147.03 × 10⁻³ युनिट काय ना, न्यूटन मीटर. ठीक आहे, मग मी आता ई म्हणतो, म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्ब बाय इच ब्रेक ही प्रत्येक ब्रेकची मिळाली, हे टोटल नाही आहे, एका ब्रेकने ऍब्सॉर्ब केलेला, कारण आपल्याला एका ब्रेकने विचारलं, म्हणून इथं इच ब्रेक केले, डिवाइड बाय 4 केले. हे तुमचं आन्सर झालं एक, एक नंबरचं आन्सर.
काय अवघड होतं, काय साधा फॉर्म्युला वापरलाय आपण, काय वन हाफ एम व्ही स्क्वेअर लिनियर साठी, वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर अँग्युलर साठी, तिघांची एनर्जी काढल्या, ऍड केल्या आणि त्याला वन फोर्थ केले म्हणजे एका ब्रेकची एनर्जी मिळाली. जेवढी त्याच्याकडे एनर्जी तेवढी ऍब्सॉर्ब होणार, एवढी एनर्जी एक ब्रेक ऍब्सॉर्ब करणार. ठीक आहे, आता मला एनर्जी ऍब्सॉर्ब बाय इच ब्रेक मिळालं. आता पुढे काय विचारले बघा, सेकंड आन्सर द टॉर्क कपॅसिटी ऑफ इच ब्रेक, प्रत्येक ब्रेकची विचारली. तर मग आता टोटल एनर्जी घ्यायची नाही, एका ब्रेकने ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी घ्यायची. जरा याच्या युनिटवरनं मला सांगा रे, एनर्जी म्हणजे काय आहे नक्की, एनर्जी म्हणजे नक्की काय आहे जरा सांगा बघा. वर्क डन आहे. वर्क डन आहे. मग वर्क डनचा कोणता फॉर्म्युला सांगा की वर्क डनचा. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. हा लिनियर साठी झाला, लिनियर साठी. अँग्युलर साठी टॉर्क इनटू, टॉर्क इनटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा. टॉर्क इनटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट बरोबर आहे काय. आता हे थोडक्यात वर्क डन आहे बघा, म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्ब म्हणजे हे माहित आहे मला, हे माहित आहे, हे माहित आहे. आन्सर काय विचारलंय, टॉर्क ऍब्सॉर्बिंग कपॅसिटी म्हणजे टॉर्क विचारलंय, हे विचारलंय. वर्क डन हे माहित आहे, ह्याला शोधायचं म्हणजे आता काय करायला पाहिजे मला, म्हणजे आता मला काय करायला पाहिजे, थिटा. थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढली कारची तर तुम्हाला काय मिळणार, टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी, सॉरी टॉर्क ऍब्सॉर्बिंग कपॅसिटी मिळणार प्रत्येक ब्रेकची. समजलं सगळ्यांना का, मला टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी विचारले. टॉर्क एफ सॉरी वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतोय, तर अँग्युलर मध्ये काय होणार, टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, म्हणजे आता मला काय करायचं आहे, थिटा शोधायचा. थिटा, थिटा म्हणजे काय, थिटा म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इच व्हील म्हणजे ब्रेक लावल्यापासून गाडी थांबवतोपर्यंत किती डिस्प्लेसमेंट झाली ते शोधायचं. अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ इच व्हील. आता हे शोधण्यासाठी जरासं मला काय करायला लागणार ते सांगतो. मला जायला लागणार आहे आता अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये. ठीक आहे, आता मला सांगा, मी ब्रेक लावला तर काहीतरी वेळानं जाऊन गाडी थांबणार, काहीतरी वेळानं जाऊन गाडी थांबणार. आपण काय करूया, टाइम किती लागला ते शोधूया. ठीक आहे, म्हणून मी म्हणतो टाइम रिक्वायर्ड टू स्टॉप द व्हेकल म्हणजे ब्रेक लावल्यापासून किती वेळानं जाऊन गाडी थांबली. ठीक, चलो याच्यासाठी मी एक अप्लाइड मेकॅनिकचा फॉर्म्युला लिहितो. फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस एटी. फॉर्म्युला केलेला बघा मी, फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस एटी हा फॉर्म्युला आहे. हे अप्लाइड मेकॅनिक्समध्ये तुम्ही भरपूर वेळेला वापरलेलं आहे. आता सांगा तुमची फायनल वेलॉसिटी किती आहे. फायनल वेलॉसिटी झिरो आहे, कार जाऊन थांबणार झिरो. इनिशियल वेलॉसिटी किती आहे, इनिशियल वेलॉसिटी 27.78. कुठे 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 27.78 इनिशियल वेलॉसिटी. 27.78 एक्सलरेशन, डिसिलरेशन दिले, डिसिलरेशन त्यामुळे मायनस येणार, मायनस 0.5 g. मायनस 0.5 g. ऍक्च्युली पुस्तकामध्ये काय करतात, डिसिलरेशन असेल तर हे प्लस साईन डायरेक्ट मायनस करतात, त्यामुळे बघा हे मायनसच होते ना, त्यामुळे मी ऍक्सलरेशनची किंमत टाकली. डिसिलरेशन असल्यामुळे मायनस 0.5 g. आता मला एक फक्त लास्टचा प्रश्न विचारायचा आहे, ऍक्सलरेशन म्हणजेच काय असतं रे, युनिट सांगा ऍक्सलरेशनचं. काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनचं सांगा. जी म्हणजे काय असते, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असते ना, मग जी ची किंमत तुम्ही किती कन्सिडर करताय, जी ची 9.81. म्हणजे त्यानं काय म्हटले, डिसिलरेशन हे 0.5 टाइम्स द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आहे. जी म्हणजे काय, इथं
9.81 ते ऍक्सलरेशन आहे ना, हे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनच्या 0.5 घ्या असं सांगितलं. आता मी काय करतो बघा, ही टर्म उचलून इकडे घेतो, 0.5 × 9.81 × t = 27.78 ही उचलली टर्म आणि इकडे ट्रान्सफर केली. आता ह्या दोन उचला इकडे डिवाइड करा. तुम्हाला टाइम मिळेल, टाइम रिक्वायर्ड टू स्टॉप द व्हेइकल. किती दिवस आहे? सो हे सॉल्व्ह करून सांगा किती ते टाइम. 5.67. सो टाइम रिक्वायर टू स्टॉप द व्हेइकल, याचा अर्थ काय, स्टार्ट पासून ब्रेक लावल्यापासून गाडी थांबायला किती वेळ लागला, 5.67. म्हणजे आता मी ब्रेक मारला 100 स्पीडला गाडी होती, शून्य व्हायला किती वेळ लागला, 5.6 सेकंड. एवढ्या सेकंदानंतर गाडी थांबली. पण मी हे का शोधलं, कारण की मला ऍक्च्युली शोधायची होती अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्यासाठी मला टाइम लागणार होता. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशी काढायची ते सांगतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अगोदर स्पीड किती होती रे तुमची, 100 होती ना, 100 बरोबर आहे ना, त्याच्यावरून तुम्हाला अँग्युलर वेलोसिटी माहित आहे. मग मी आता लिहितो ना, अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू, अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, अँग्युलर वेलोसिटीचा ओमेगा इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम, बरोबर आहे का. अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. पण आता जरा लक्ष द्या, मला ही जी अँग्युलर वेलॉसिटी आहे ही ब्रेक लावायच्या अगोदर 100 होती मीटर पर सेकंड, फायनली ती 0 झाली. म्हणजेच मला इथं 100 होती, 0 झाली, मग 100 घेऊ का 0 घेऊ. वेलॉसिटी अगोदर 100 होती, ब्रेक लावल्यानंतर 0 झाली, तर मी 100 घेऊ का 0 घेऊ. तर मला 100 आणि 0 घेऊन चालणार नाही, तर त्याचं काय घ्यायला पाहिजे, ऍव्हरेज वेलॉसिटी. सो ऍव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू काय येणार, डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. ठीक आहे, आता ऍव्हरेज वेलॉसिटी कशी काढणार, ओमेगा 1 + ओमेगा 2 डिवाइड बाय 2 म्हणजे ऍव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल. कारण मला इनिशियल पण घेऊन चालणार नाही, फायनल पण घेऊन चालणार नाही, डिस्प्लेसमेंट मला शोधायची आहे, टाइम किती लागला ते आता मला माहित आहे. सगळ्या किमती पुट करतो इथं, ओमेगा 1 किती आहे, ओमेगा 1 मला आता काय पाहिजे, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 1 इथं बघा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा करून आपण शोधलेली. ओमेगा 1 किती आहे, 27.78. थांबा, ही नाही घेऊन चालणार, थांबा, इंजिन थांबणार ना सगळ्या शेवटला जाऊन, तर नाही 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 थांबा, व्हील थांबणार ना, व्हीलला ब्रेक मारला आपण, व्हीलची घ्यायला पाहिजे. सो 79.37 व्हीलची लिनियर वेलॉसिटी. सो 79.37 प्लस फायनल वेलॉसिटी जो 0 आहे डिवाइड बाय 2 इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. टाइम किती शोधला आता आपण, 5.67 टाइमने जाऊन थांबणार. सॉल्व करा, तुम्हाला थेटा मिळते, थेटा म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ब्रेक लावल्यापासून किती डिस्प्लेसमेंट नंतर जाऊन थांबणार. काय केलं बघा मी, अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. पण वेलॉसिटी घेताना कुठली, इनिशियल पण घेऊन चालणार नाही, फायनल पण घेऊन चालणार नाही. इनिशियल घेतली की त्या स्पीड प्रमाण दाखवणार तो डिस्प्लेसमेंट, फायनल घेतली तर ते 0 दाखवणार. म्हणून मी काय घेतली, दोघांच्या मधला टाइम माहित आहे मला, तो फायनल प्लस इनिशियल डिवाइड बाय 2 म्हणजे ऍव्हरेज वेलॉसिटी आहे. ऍव्हरेज वेलॉसिटी सांगा थेटा किती होते, मल्टीप्लाय करा इकडे 225.01.
225.01 रेडियन, नुसताच थीटा आहे ना, त्यामुळे तो रेडियन मध्ये येणार, नुसताच थीटा आहे रेडियन मध्ये येणार, म्हणजे एवढं रेडियन डिस्प्लेसमेंट होणार. ठीक आहे, एवढी रेडियन डिस्प्लेसमेंट होणार कोणाची, व्हीलची. चला डिस्प्लेसमेंट मिळाली, आता इकडे या. मगाशी तुम्हाला म्हटलं एनर्जी म्हणजेच काय, वर्क डन, आणि वर्क डन म्हणजेच काय, ब्रेकिंग टॉर्क इंटू थीटा, टॉर्क इंटू थीटा म्हटली येतो. देअरफोर वर्क डन इज इक्वल टू टॉर्क इंटू थीटा, टॉर्क इंटू थीटा. पण वर्क डन म्हणजेच काय, एनर्जी इज इक्वल टू टॉर्क इंटू थीटा. सो टॉर्क इज इक्वल टू काय येणार, एनर्जी डिवाइड बाय थीटा. एनर्जी एका व्हीलची, एका व्हीलची एनर्जी इथं आहे 147.03 इंटू 10^3 डिवाइड बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट, रेडियन मध्ये शोधले ऑलरेडी, 225.01. सॉल्व करा, तुम्हाला ब्रेकिंग टॉर्क मिळेल, एका व्हीलनं लावलेला ब्रेकिंग टॉर्क. किती ते सांगा, एका व्हीलनं लावलेला ब्रेकिंग टॉर्क 653.43. युनिट सांगा टॉर्क, न्यूटन मीटर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे एका व्हील वरती किती ब्रेकिंग टॉर्क अप्लाय झालाय, 653.43. जरा अवघड आहे पुढचं, ठीक आहे. पहिलं सोपं होतं, काय टोटल एनर्जी काढली अशी व्हीलची, त्यानंतर इंजिनची आणि कारची, त्यांची ऍडिशन केली, 1/4 केला, तुम्हाला एका ब्रेकने ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी मिळाली. पण हे एनर्जी म्हणजेच काय असते, वर्क डन, वर्क डन म्हणजेच काय, टॉर्क इन थीटा. मला टॉर्क शोधा सांगितलेला, मग मी थीटा शोधला. थीटा कसा शोधला, त्यासाठी टाइम रिक्वायर्ड टू स्टॉप द व्हेकल काढले, फायनल वेलोसिटी इज इक्वल टू इनिशियल प्लस एटी, पण हे डिस्टिलेशन असल्यामुळे ते मायनस झालं, ह्याच्यावर मला टाइम मिळाला. मग मी टाइमवरनं काय केलं, वेलॉसिटीचा फॉर्म्युला, अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. पण अँग्युलर वेलॉसिटी इनिशियल पण घेऊन चालणार नाही, फायनल पण चालणार नाही, का इनिशियल 100 होती, फायनल 0 झाली, म्हणजे मी लिनियर मधलं बोलतो, ठीक आहे. म्हणून मी ते ऍव्हरेज घेतला, किमती घेतला, हा थीटा मिळाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि टॉर्क इंटू थीटाची किंमत टाकली, एनर्जी माहित आहे तुम्हाला, टॉर्क मिळाला. म्हणजे एवढा ब्रेकिंग टॉर्क अप्लाय केल्यानंतर ते व्हेकल 5.67 सेकंड नंतर थांबणार, त्याची वेलॉसिटी 0 होणार, म्हणजे त्याचं डिसिलरेशन हे किती असणार, 0.5g एवढा असणार. ठीक आहे, तो जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. आणि ह्यो प्रॉब्लेम इथं संपला, ह्यो एकमेव असा प्रॉब्लेम पेपरला येऊन गेलाय की बाकीचे सगळे रेग्युलर प्रॉब्लेम आहेत, आणि हे जर असं वेगळा एनर्जी कन्सिडरेशनवर. आता तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये काय आवडते तर विचारा.